पालघर तालुक्यातील चहाडे, आल्याडी, शिरगाव व मासवण येथील तलाठी कार्यालयांचा पदभार सांभाळणारे तलाठी महेश कुमार जनार्दन कचरे यांना 10,000 लाच घेताना सोमवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पालघर येथे रंगेहात अटक केली आहे। माहितीनुसार चहाडे येथील एका प्रकरणात जमीन खातेदार यांच्या फेरफार कामी 15,000 लाचेची मागणी कचरे यांनी केली होती, तर तक्रारदार यांनी तशी तक्रार पालघरच्या लाचलुचपत विभागाकडे केली। याची दखल घेत पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन विश्वास, विलास भोये, योगेश धारणे, संजय सुतार, निशा मांजरेकर, नवनाथ भगत व दीपक सुमरा या कर्मचारी वर्गाने सापळा रचला। त्यानुसार पालघर येथील शुक्ला कंपाउंड परिसरात 10,000 लाच तलाठी कचरे यांनी स्वीकारली व आपण पकडले गेल्याचे लक्षात येताच त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस पथकानेही सिनेमा स्टाईलने पाठलाग करत त्यांना पकडले। या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास देखील पोलीस करीत आहे। मात्र आजही पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक दफ्तरींमध्ये काही सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून छोट्या मोठ्या कामांसाठी लाच घेण्याचे प्रकार सुरूच आहे। केवळ लाच घेणाराच नव्हे तर त्यासाठी लाच देणारा हा सुद्धा तितकाच गुन्हेगार आहे। त्यामुळे लाच देणे वा घेणे थांबवण्यासाठी संपूर्ण यंत्रणेत निष्पक्षपणा हवा। तर ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांचं काय? अशा सर्वसामान्यांना एका कागदासाठी सरकारी दफ्तरी 10 फेऱ्या माराव्या लागतात। त्यामुळे नियमांवर बोट ठेवून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या आणि मोठा मोठा पगार घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई हवी आणि त्यामुळे लाच हा भाग संपुष्टात नक्कीच येईल।